नमस्कार. सखी सह्याद्रीच्या आजच्या भागात सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. मी डॉक्टर मृण्मयी भजक. मंडळी, आपण जेव्हा समाजात वावरत असतो तेव्हा वेगवेगळ्या प्रकारची माणसं आपल्याला दिसतात, पण काही माणसं असतात ही वेगळी असलेली आपल्याला दिसून येतात. म्हणजे काही आजाराने, काही जन्मतःच किंवा काही अपघाताने त्यांना काहीतरी अपंगत्व आलेलं असतं, काहीतरी अधुरेपण त्यांच्यामध्ये असतं. ते शारीरिक असतं, कधी मानसिक असतं. ही माणसं कधी आपल्याला व्हीलचेअरवर दिसतात, कधी काळा चष्मा घालून काठीच्या सहाय्याने पुढे जाताना दिसतात. लहान लहान कर्णबधीर मुलं असतात, त्यांना शाळेतून ये जा करणारे पालक आपल्याला दिसत असतात. ह्या सगळ्यांचं अधुरेपण असतंच, पण त्या अधुरेपणावर मात करण्याची त्यांची जी क्षमता असते, जी चिकाटी असते, ती आपण आपल्या रोजच्या आयुष्यात बघत असतो. आजचा कार्यक्रम आहे दिव्यांगांसाठी, पण आजचा जो कार्यक्रम आहे तो त्यांचं अधुरेपण दाखवण्यासाठी नाहीये. तर असे काही जण आहेत आपल्या समाजात ज्यांनी ह्या सगळ्या अधुरेपणावर मात केलेली आहे. आपल्या या अधुरेपणामुळे आयुष्यातून काही वजा करण्याऐवजी त्यांनी ह्या अधुरेपणालाच आयुष्यातून वजा केलेला आहे. आपल्या क्षमतांची बेरीज केलेली आहे, आपल्या कौशल्यांचा गुणाकार केलेला आहे आणि गगनाला भरारी मारलेली आहे. आजचा विषय काय आहे तो बघूया. आजचा विषय आहे दिव्यांगांची गगनभरारी. आणि ह्या विषयावर चर्चा करण्यासाठी, बोलण्यासाठी आज आपण खास पाहुण्यांना आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेलं आहे. त्यांची ओळख करून घेऊया. आज आपल्या बरोबर आहेत उत्तराताई मोने. नमस्कार ताई. नमस्कार. कार्यक्रमात स्वागत करते. आणि आज आपल्या बरोबर आहेत आई डे केअरच्या संचालिका स्वाती मोहिते. नमस्कार मॅम. नमस्कार. दोघींचंही कार्यक्रमात मनापासून स्वागत करते. आणि थोडक्यात ओळख करून देते, उत्तराताई मोने हे दूरदर्शन आणि सखी सह्याद्रीला परिचितच नाव आहे. मिती ग्रुपच्या व्यवस्थापकीय संचालक आणि संस्थापिका आहेत त्या. गेली 27 वर्ष दूरदर्शन आकाशवाणीवरून अनेक कार्यक्रमांचं निवेदन सूत्रसंचालन त्यांनी केलंय. महत्वाच्या वर्तमानपत्रांमधून त्यांनी सातत्याने लेखन केलेलं आहे. आणि त्याचप्रमाणे दादर सांस्कृतिक मंचच्या त्या अध्यक्ष आहेत आणि रचना स्कूल ऑफ म्युझिकच्या प्रिन्सिपल आहेत. अनेक साहित्यिक सांस्कृतिक कार्यक्रमांमधून आपण त्यांना पाहतच असतो. आणि आजचा जो विषय आहे त्याला धरून एक पुरस्कार आहे, गगनाला पंख नव्हे, त्या पुरस्काराबद्दल आणि त्या दृष्टीने दिव्यांगांबद्दलचा जो दृष्टिकोन आहे त्याबद्दल आज आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. आपल्या दुसऱ्या पाहुण्या आहेत स्वाती मोहिते मॅडम. नमस्कार मॅडम. मॅडम पेणहून आलेल्या आहेत आणि मतिमंद मुलांसाठी, दिव्यांगांसाठी आई डे केअर सेंटर आहे. ह्या डे केअर सेंटरमध्ये प्रशिक्षण दिलं जातं, व्यावसायिक प्रशिक्षण दिलं जातं, त्याचप्रमाणे शालेय शिक्षण देखील दिलं जातं. तर ह्या सगळ्या त्यांच्या कार्याबद्दल आज आपण माहिती करून घेणार आहोत. खरं तर विषय जो आहे आजचा तो थोडासा वेगळा आहे, पण तरीही आपल्या सगळ्यांच्या मनाला भेडणार आहे. तर जरूर कॉल करा, तुमचे प्रश्न आमच्यापर्यंत पोहोचू द्या. त्यासाठी आमचे जे फोन नंबर्स आहेत ते टिपून घ्या. फोन नंबर्स असे आहेत 2490805050 आणि 2490808050. 022 हा आहे STD कोड मुंबई बाहेरील सगळ्या प्रेक्षकांसाठी आणि मोबाईल धारकांसाठी. फोन जरूर करा, पण नेहमीचीच एक विनंती, जेव्हा फोन कराल तेव्हा टीव्हीचा आवाज जो आहे तो अगदी कमी ठेवा, म्हणजे तुमचा आवाज जो आहे तो आमच्यापर्यंत अगदी व्यवस्थित पोहोचेल आणि आजच्या विषयाला धरूनच आपले प्रश्न असू द्यात. तर सुरुवात करूया. पुन्हा एकदा दोघींचंही मनापासून स्वागत करते. उत्तराताई, हा जो पुरस्कार आहे गगनाला पंख नवे, म्हणजे ह्या नावातच खरं तर खूप एक पॉझिटिव्हिटी आहे, एक चैतन्य आहे. तर हा पुरस्कार तुम्ही 4 वर्षापासून सुरू केला, यंदाचं 5वं वर्ष आहे, तर त्याबद्दल आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. नक्कीच. मुळात असं आहे की जसं तू म्हणालीस की टीव्हीचा पडदा हा काही नवीन नाही, तर गेली 27 वर्ष इथे तुझी खुर्ची जी आहे तिथे बसून मी अनेक मुलाखती घेतल्या आणि म्हणूनच मला असं वाटतं की आज हा कार्यक्रम आपल्या घरी आपण करतो असं वाटतंय कुठेतरी. त्यामुळे ते आधी मला सगळ्यात महत्वाचं सांगायचंय. गेली 27 वर्ष आकाशवाणी असेल, दूरदर्शन असेल किंवा वर्तमानपत्र असतील, या सगळ्या माध्यमातून समाजात वावरताना एक असं लक्षात आलं की असा एक वर्ग आहे जो थोडासा समाजापासून बाजूला राहतोय. म्हणजे दिव्यांग व्यक्ती जेव्हा आपण पाहतो तेव्हा त्या एक स्वतःला एक वेगळा कोश कदाचित त्यांचा असतो आणि याला कारण थोडासा आपला समाज आहे. म्हणजे जेव्हा अशी एखादी व्यक्ती किंवा असं एखादं मूल घरात जन्माला येतं तेव्हा बऱ्याचदा पालकांकडनं लपवलं जातं. माझं मूल असं आहे हे कुठेतरी सांगायला कमीपणा वाटतो. मला वाटतं की हा अवेअरनेस
पालकांपासून सुरू होऊन समाजापर्यंत पोहोचायला पाहिजे आणि यासाठी हा पुरस्कार सुरू करावा असं वाटलं. खरं तर माझ्या संस्थेचं म्हणजे माझी संस्था वेगवेगळे कार्यक्रम करत असते आणि मग असं झालं की संस्थेचं 10 वर्ष पूर्ण झाली तर 10 वर्षाचं सेलिब्रेशन काय करावं, तर ते करत असताना मग मनात असा विचार आला की आपण एक असा विचार घेऊन पुढे जाऊया आणि दिव्यांग व्यक्ती आणि त्यांच्यासाठी काम करणाऱ्या संस्था यांना आपण कुठेतरी एक प्लॅटफॉर्म देऊया, कुठेतरी एक व्यासपीठ देऊया, असं व्यासपीठ की जे लोकांपर्यंत पोहोचेल, यांचं काम लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी मी एक माध्यम बनेन आणि आपण माध्यमात काम करणारी मंडळी आहोत, त्यामुळे हे माध्यम सेतूसारखं कसं वापरता येईल याचा विचार केला आणि अर्थात या सगळ्याचं सेतू बांधणीचं काम सुरू केलं. 4 वर्ष खूप उत्तम रीतीने मला ते करता आलं, पुढेही ते तसंच होत राहील आणि त्याच्यासाठी सगळ्यांच्या शुभेच्छा. आहेतच सगळ्यांच्या. मॅडम, मी आपल्याकडे येईल. मोहिते मॅडम, आपण आई डे केअर सेंटर हे सुरू केलेलं आहे आणि आज 50 मुलं आहेत ह्या सेंटरमध्ये, पण ह्या सेंटरचा जो प्रवास आहे तर तो कसा सुरू झाला, म्हणजे सुरुवात कशी झाली? सुरुवात खरं तर माझी मुलगी, म्हणजे तिथूनच प्रेरणेला सुरुवात झाली. आज ती 26 वर्षाची आहे, तिचं नाव आहे चैताली. म्हणजे हा प्रवासाचा काळ माझा जो आहे तो 26 वर्षाचा आहे. आणि तिचा जेव्हा जन्म झाला तेव्हा आम्हाला लक्षात नाही आलं किंवा डॉक्टरांना पण लक्षात नाही आलं की हिच्यामध्ये काही प्रॉब्लेम आहे. हळूहळू ती 3 महिन्याची झाल्यावर उपडी का नाही होत म्हणून मग आम्ही डॉक्टरकडे नेलं, तेव्हा समजलं की हिच्यामध्ये ॲबनॉर्मल आहे आणि ती सेरेब्रल पाल्सी आहे, तिला उठण्यात किंवा खुशी होण्यात सगळाच प्रॉब्लेम येणार आहे. तर यासाठी आपल्याला फिजिओथेरपिस्ट, स्पीच थेरपिस्ट अशी गरज लागणार आहे. बरोबर. आणि ती पेनमध्ये तर 26 वर्षापूर्वी हे काहीच नव्हतं. आणि मग आमचा प्रवास मुंबईकडे झाला आणि पेनमध्ये काहीही मिळत नाहीये अशा हेतूने खरं या वाटचालीची सुरुवात झाली. बरोबर. म्हणजे आजही जसं उत्तराताईंनी सांगितलं की एकतर समाजाचा तिकडे बघण्याचा अशा मुलांकडे दृष्टिकोन अजून तेवढा प्रगल्भ नाहीये आणि दुसरं ज्या सुविधा आहेत त्या पण सगळीकडे उपलब्ध नाहीये आणि त्यासाठी त्यातून कुठेतरी एक मार्ग काढण्यासाठी तुम्ही हा रस्ता धरला आणि त्याचा आज छान असा तो फुललेली आहे ती बाग. उत्तराताई, मला असं सांगा की तुम्ही दिव्यांग आणि दिव्यांगांसाठी ज्या काम करणाऱ्या संस्था आहेत त्यांना पुरस्कार देण्याचं जेव्हा तुमच्या मनात आलं तर तेव्हा सुरुवातीला कसा रिस्पॉन्स होता, म्हणजे काय वाटलं, म्हणजे तुमच्याकडून तो आला पण इतर समाजाकडून कसा होता रिस्पॉन्स? नक्की. मी नेहमी म्हणते की एखादी चांगली गोष्ट किंवा चांगला उपक्रम आपण जेव्हा करतो तेव्हा त्याला पाठिंबा, पाठबळ हे सातत्याने मिळतं असं मला निश्चित वाटतं. कारण समाजात अशाही गोष्टी आहेत की जिथे आपण एक चांगल्याची सुरुवात जेव्हा करतो तेव्हा अनंत हस्ते मदत येते, अनेक मदतीचे हात धावून येतात आणि त्याप्रमाणेच झालं. अगदी पहिल्या वर्षापासून सांगायचं तर एक निवड समिती अशी माझी केलेली आहे. कारण कसं आहे की पूर्ण महाराष्ट्रभरातनं अनेक अर्ज येतात, अनेक माहिती येते आपल्यापर्यंत, व्यक्तींची येते, संस्थांची येते. म्हणजे आतापर्यंत गेल्या 5 वर्षातला जर आपण अंदाज घेतला तर जवळपास 400 ते 500 व्यक्तींची माहिती ही आमच्याकडे गोळा झालेली आहे. आता या निमित्ताने या माहितीचं संकलन होतं. हे संकलन झाल्यानंतर यातनं अचूक निवड होणं गरजेचं आहे. डॉक्टर स्नेहलता देशमुख या आमच्या निवड समितीच्या अध्यक्ष आहेत आणि त्या अखंडपणे आमच्या पाठीशी उभ्या असतात, त्यामुळे त्यांच्यासोबत वर्षा पवार तावडे किंवा नीला सत्यनारायण, विजय कोवळेकर, श्रीरंग गोडबोले, प्रसाद कांबळी ही सगळी दिग्गज मंडळी आहेत जी या निवड समितीवर काम करतायत. आणि त्यामुळेच मला असं वाटतं की ज्यांना पुरस्कार मिळतोय त्यांची निवडही तितकीच योग्य पद्धतीने होती. त्यांनी केलेलं काम आम्ही पाहतोय, ते स्वतः दिव्यांग आहेत पण तरी सुद्धा समाजासाठी काहीतरी करतायत अशांची ही निवड केली जाते. आणि मग संस्थांची निवड करताना सुद्धा तिथे या सगळ्या दिव्यांगांचा समावेश कसा करून घेतला जातो, तिथे त्यांचं काम कसं चालतं, आम्ही प्रत्यक्ष जाऊन त्या संस्था पाहतो, त्यांची पाहणी करतो आणि नंतरच आपण हा पुरस्कार देतो. त्यामुळे जी निवड होते ती अतिशय योग्य पद्धतीने, ताऊन सुलाखून ज्याला म्हणतात तशी होते. आणि त्यामुळेच मला असं वाटतं की आता हे लोकांपर्यंत पोहोचतंय. यावर्षी तर दिल्ली, हरियाणा इथून सुद्धा माहिती आली आपल्यापर्यंत. क्या बात आहे. आणि मला वाटतं आज योगायोग असा आहे की आई डे केअर जी संस्था आहे तर आई डे केअरला देखील मागच्या वर्षीचा हा पुरस्कार जो आहे गगनाला पंख नवे हा लाभला होता.
मॅडम मला असं विचारावं असं वाटेल की तुमची जी सुरुवात आहे ती तुम्ही पालक म्हणून केली, तर पालक आणि आज एका संस्थेच्या संस्थापिका तुम्ही आहात, तर एक पालक म्हणून तुमचा अनुभव काय होता की जेव्हा तुम्हाला कळलं की मुलीला सेरिब्रल पाल्सी आहे तेव्हा तो स्वीकार कशा पद्धतीने झाला? तो एक खरं तर खूपच मोठा धक्का होता, पण त्यातून सावरलं ते कुटुंबाने. जर आपल्या पाठीमागे आपलं कुटुंब उभं राहिलं, विशेषतः माझे मिस्टर, माझ्या सासूबाई, माझं पूर्ण माहेर, जर हे लोक आपल्याबरोबर उभे राहिले तर आपण कायम म्हणजे सक्षम होतोच आणि त्या गोष्टीची भीती राहत नाही. कारण असं मुलं आहे, एकतर आई वडील खचलेले असतात की त्यातून बाहेर पडणं खूप अशक्य असतं, आणि त्यातून मुलगी की आता माझं तिचं मी कसं काय करू हा मोठा प्रश्न. पण माझे मिस्टर म्हणाले की म्हणजे आधी मी म्हणायची की मलाच असं मूल देवाने का दिलं, पण माझे मिस्टर म्हणाले की आपल्याला का दिलंय कारण तुझी निवड केली आहे, आपली निवड केली आहे देवाने की आपण तिचा चांगला योग्य प्रकारे सांभाळ करू शकतो, म्हणून आज आपल्याला हे मूल दिलंय आणि त्याप्रमाणे आपण तिचं करायचं. मग डॉक्टरकडे गेलो तर तिकडे पेण म्हणजे अगदी गाव आहे आमचं, तर तिथे एकही थेरपिस्ट किंवा न्यूरोलॉजिस्ट तर लांबचीच गोष्ट. मग आम्हाला मुंबईला यावं लागलं हिंदुजा हॉस्पिटलला, आणि तिथे मग तिची खूप चांगल्या प्रकारे ट्रीटमेंट सुरू झाली आणि तिच्यावर नक्की काय काम करायचं हे आम्हाला कळलं. त्यातून त्या धक्क्यातून आम्हाला डॉक्टरांनी खूप चांगल्या प्रकारे सावरण्यासाठी मदत केली, म्हणजे काउन्सिलिंग पूर्ण केलं. नंतर आम्ही दर 8 दिवसांनी तिच्यासाठी फिजिओथेरपीसाठी जायचो आणि मग हळूहळू समजायला लागलं की नक्की तिला काय म्हणजे काय करायला पाहिजे. ती 4 वर्षाची झाली तेव्हा डॉक्टर म्हणाले की आता थेरपी बरोबर आपण तिला शैक्षणिक गोष्टी शिकवल्या पाहिजे. पेणमध्ये एकही शाळा नव्हती, शिक्षण तर खूप लांबची गोष्ट. मुंबईच्या शाळा बघितल्या तर त्यांनी विचारलं टॉयलेट ट्रेनिंग आहे का. ती सेरेब्रल पाल्सी आणि सिव्हिअर मेंटल रिटार्डेशन असल्यामुळे तिला या गोष्टी तर शक्य नाही. घरी मी ट्रेनिंग देत होते पण नक्की कशा पद्धतीने ट्रेनिंग द्यायचं हे माहीत नव्हतं. मग मी म्हटलं की आपण डीएड याचा अभ्यास करूया. हळूहळू समजलं की बेलापूरला एक कॉलेज आहे, स्पेशल एज्युकेशन हा वेगळा अभ्यास तो तुम्ही केला. हो, म्हणजे जसं नॉर्मल मुलांचं डीएड बीएड असतं तसंच या विद्यार्थ्यांचं पण स्पेशल डीएड असतं. मग ते मी बेलापूरला एनआयएमएच म्हणून संस्था आहे तिथे त्या कॉलेजला केलं आणि मग हळूहळू समजलं की स्पेशल एज्युकेशन काय आहे आणि मग तिला टॉयलेट ट्रेनिंग कसं द्यायचं. पण मी नॉर्मल शाळेतच नेत होते कारण पेणला शाळा नव्हती. बरं. आणि मग अशा पालकांची पण माझ्यासारख्याच पालकांची विशेष मुलं असलेल्या पालकांची ओळख झाली आणि मग घरीच एक बेडरूम रिकामा करून याची सुरुवात झाली. मला म्हणून मग ह्याच्यात एक गोष्ट ऍड करावी वाटते. यांच्या संस्थेचं नाव आई डे केअर आहे. हा खरंच या मुलांची आई होणं हे खूप गरजेचं असतं, कारण एक संवेदना घेऊन ही मुलं जन्माला येतात. आपण दिव्यांग जेव्हा म्हणतो ना तेव्हा हे अपंगत्व नाहीये, तर त्यांच्यातलं असलेलं जे दिव्यांगत्व आहे ना ते कुठेतरी बाहेर आणावं लागतं. आणि त्यामुळे मला असं वाटतं की यांनी जसं सांगितलं की मुलाचा सांभाळ करणं, आई वडिलांनी सपोर्ट करणं, कुटुंबानी सपोर्ट करणं ही खूप महत्वाची गोष्ट आहे. म्हणजे आज मला बघणाऱ्या सगळ्यांना हे आवर्जून सांगावं असं वाटतं की या मुलांचे आई बाबा होणं खऱ्या अर्थाने हे खूप गरजेचं आहे. नाहीतर अशी अनेक उदाहरणं आपण बघितलेली आहेत की असं मूल जन्माला आलं म्हणून त्या स्त्रीला नवऱ्यानी सोडून दिलं असं सुद्धा झालेलं आहे. आणि असे अनेक जे आणखीही काही पालक आहेत ते आपल्याशी आता फोनवरून जोडले जात आहेत. नरेश पाटील हे असेच एक पालक आहेत आणि आपण त्यांची काय गोष्ट आहे ती त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत त्यांच्या मुलाविषयी. नमस्कार, बोला सर. हॅलो. नमस्कार, मी नरेश पाटील बोलतोय. हॅलो. नरेश पाटील बोलतोय. आवाज तुमचा येतोय सर. तुम्ही जे आता संस्थापक आहात, स्नेहालय स्पर्श विशेष संस्था आहे तुमची बेळगावमध्ये, तर तुमच्या संस्थेविषयी आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. हा, ही संस्था 2012 सुरू केली आम्ही. माझा मुलगा चैतन्य हा ऑटिस्टिक चाइल्ड आहे आणि त्याच्यासाठी मी मुंबई पुणे इकडे जाऊन त्याच्या थेरपीसाठी पळत होतो, कारण बेळगाव खूप लहान शहर असल्यामुळे तिथे कोणत्याही प्रकारच्या सुविधा नव्हत्या आणि त्याच्यासाठी आम्हाला मुंबई पुण्याचीच धाव घ्यावं लागत होती. मग मला ते त्याच्यातले अडचणी माहिती होत्या. मग मला डॉक्टरने असा सल्ला दिला होता की तुम्ही मुंबईला शिफ्ट व्हा. बर. खरं ते मला शक्य नव्हतं,
म्हणून इथेच आम्ही त्या थेरपी कसे मिळतील आणि मला जो त्रास झालाय तो इतर पालकांना पण होत असेल या प्रेरणेतनं ही शाळा सुरू झाली आणि आज 90 मुलं आमच्या शाळेमध्ये शिकत आहेत आणि थेरपी वगैरे सर्व बेळगावमध्ये मिळत आहेत. बरं, 90 मुलं आहेत आज. हो, आणि वेगवेगळ्या वयोगटाची आहेत. हो, सर्व वयोगटातले आहेत आणि मतिमंदत्व हा असा प्रकार इतक्या तीव्रतेने वाढत आहे. इतर डिसेबिलिटीज बघितल्या त्याच्या तुलनेनं मतिमंदत्व हा प्रकार खूपच भयावतरित्या वाढत आहे. बरोबर. बेळगावमध्ये जवळपास 5,000 मुलं आहेत अशी. बर, 5,000 मुलं आहेत. हो, खरंच खूप मोठा आकडा आहे हा. आणि तुमच्या संस्थेमध्ये आज ही जी 90 मुलं आहेत तर त्यांना कशा पद्धतीचं प्रशिक्षण तुमच्याकडे दिलं जातं, विशेषतः व्यावसायिक प्रशिक्षण? हा, विशेष मुलांना जे बीएड किंवा डीएड असं विशेष मुलांसाठी जे शिक्षणाचा प्रकार आहे असे शिक्षकच अवेलेबल नाही आहेत. हे जे याचे कॉलेजेस आहेत, एक तर पेनला महाराष्ट्रामध्ये कॉलेज आहे किंवा कर्नाटकात म्हटलं तर मणिपालला जायला लागतं. बर, मग त्यासाठी शिक्षक मिळवणं हा खूप मोठा भाग आहे. आम्ही आमच्यातल्या तीन या गेल्या 8 वर्षांमध्ये 3 शिक्षकांना तिथे पाठवून प्रशिक्षित करून घेऊन आम्ही ते शिक्षण इथे देतो. आणि एक पालक एक बाप असल्याने त्याच्या काय गरजा आहेत या मला फार लवकर जवळून समजल्या आहेत. त्या आम्ही विशेष ट्रेनिंग देऊन वगैरे काम करतो. आणि आता व्यवसायासाठी म्हणतो तर आता आमची मुलं मोठी झालीत, 14 वर्षाच्या आसपास, 15-18 अशा वर्षाची आमच्याकडे मुलं आहेत. बर बर. त्यांच्यासाठी आम्ही रोजगारासाठी छोटे छोटे रोजगार त्या स्वरूपात त्यांना देण्याचा प्रयत्न करतोय. नक्कीच, धन्यवाद. आपलं जे काम आहे, तुमच्या ह्या कामाला सगळ्यांच्या कडून, आमच्या दूरदर्शन आणि सखी परिवाराकडून खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद आमच्याशी आज आपण फोनवर कनेक्ट झालात. आपण आणखीही माहिती करून घेणार आहोत. आणखी अशा काही संस्था आहेत किंवा पालक आहेत त्यांच्याशी फोनवर बोलणार आहोत आणि आपल्या पाहुण्यांशी देखील गप्पा मारणार आहोत. दिव्यांगांची गगनभरारी असा आजचा आपला विषय आहे आणि खरोखरच सगळ्यांना प्रेरणा देणाऱ्या अशा एक गोष्टी आता आपल्या समोर येत आहेत. आज आपल्या बरोबर आहेत उत्तरा मोने आणि पेणहून आलेल्या स्वाती मोहिते. मॅडम, तुम्ही जसं सांगितलं की पुरस्काराचं हे 5वं वर्ष आहे, पुरस्कार अनेक जणांना दिले जातात आणि खूप अर्ज तुमच्याकडे आलेले आहेत. बरोबर. तर आता ह्या सगळ्याच अर्जांपैकी कितीही चांगलं काम असलं तरी सगळ्यांना पुरस्कार देणं शक्य नसतं. बरोबर. तर मग इतरही अनेक लोक असतात की ज्यांचं खूप काम असतं. बरोबर. पण पुरस्कार देणं शक्य नाही, मग अशा वेळी काय करायचं? खरं तर हा एक खूप मोठा प्रश्न माझ्यासमोर असतो. कारण कसं आहे, शेवटी माझ्या पण म्हणजे काही मर्यादा राहतात आणि जेवढी शक्य आहे गोष्ट तेवढं आपण करणं हे मी नेहमी सातत्याने करत आले. त्यामुळे पुरस्कार हे काही निवडक जणांना दिले जातात. मग काय आणखीन करता येतं? तर अशा काही संस्था आहेत ज्या संस्था स्वतः काही वस्तू बनवतात. मग कापडी पिशव्या असतील, कागदी पिशव्या असतील, पणत्या असतील, मेणबत्त्या असतील किंवा वेगवेगळ्या आपल्या गृहोपयोगी अशा वस्तू असतील, अशा वस्तू वेगवेगळ्या संस्था बनवतात. मग आम्ही काय करतो तर पुरस्काराच्या वेळेला जेव्हा तो कार्यक्रम असतो, तो सोहळा असतो, तेव्हा अशा संस्थांना आम्ही स्टॉल देतो. म्हणजे आपण त्यांना एक विनामूल्य स्टॉल उपलब्ध करून देतो. त्यातून जी काही विक्री होते ती त्या संस्थांना मदत होते आणि ती एक आर्थिक उभारणी त्यांच्यासाठी होते. बरं, मुख्य सन्मान 3 किंवा 4 असे व्यक्तीला आणि संस्थांना असे असतात. पण तरी सुद्धा मग विशेष सन्मान, लक्षवेधी पुरस्कार असं करत करत आम्ही जवळपास 10-11 पुरस्कार तरी नक्की देतो. आणि मग या सगळ्यांना अशा प्रकारे कुठेतरी जोडलं जाणं जे आहे ते करतो. आणखीन एक सगळ्यात महत्वाची गोष्ट की आपण माध्यमांमध्ये वावरतोय, तर मला नेहमी असं वाटतं की माध्यमांमध्ये मग वर्तमानपत्र असेल, दूरदर्शन असेल, वेगवेगळ्या वाहिन्या असतील, या वाहिन्यांवरनं आणि या सगळ्या प्रसारमाध्यमांमधनं सातत्याने याविषयी कुठेतरी चर्चा होणं गरजेचं असतं. मग मी अजून एक असा विचार करते की अशा काही चर्चा असतील मग त्यातून काही व्यक्तींना आपण पुढे देऊ शकतो, त्यांचं काम आपण लोकांपर्यंत पोहोचवू शकतो. काही वर्तमानपत्रांमधनं लेख असतील त्या स्वरूपात असेल, पण त्या सगळ्या व्यक्ती आणि संस्था यांचं काम लोकांपर्यंत पोहोचवणं हे एक व्रत आहे असं मी म्हणते. आणि ते व्रत नेहमी करावं आणि ते अतिशय चांगल्या म्हणजे 16 सोमवार करतात, मार्गशीर्षातले गुरुवार करतात, तसा
माझा डिसेंबर महिन्यातला व्रताचा गोष्ट आहे. आणि हे व्रत तुम्ही अगदी छान चालवत आहात आणि पुढे पण अशी आणखी त्याची प्रगती उत्तरोत्तर होतच जाईल. तुमच्याकडे मी येते. तुम्ही मग अशी एक पालक म्हणून तुमची जी भूमिका होती ती सांगितली, आता एक संस्था म्हणून उभं राहणं हे तुम्हाला कितपत अवघड गेलं? कारण बरेच पालक असतात पण सगळेच पालक काही अशा संस्था सुरू करत नाहीत. तर मला वाटतं ही पण एक खूप मोठी गोष्ट आहे की फक्त माझ्या मुलासाठी नाही तर इतर अनेक मुलांसाठी काहीतरी उभं करणं. तर सुरुवातीला तुम्ही सांगितलं अगदी छोट्या स्वरूपात सुरुवात झाली, पुढचा प्रवास कसा? जेव्हा संस्था सुरू करायचं ठरलं तर आम्ही आमच्या आजूबाजूला म्हणजे जे संस्थेपासून संस्थेला जोडलेले गेलेले म्हणजे डॉक्टर्स आहेत, इंजिनियर्स आहेत, वकील्स आहेत की ते आम्हाला मदत करत होतेच. मग आम्ही सगळ्यांनी ठरवलं की आपण थोडी थोडी रक्कम काढू आणि आपण सगळ्यांनी पैसे काढून संस्था रजिस्ट्रेशन करू. कारण जोपर्यंत लायसन मिळत नाही तोपर्यंत आपण लिगली काही गोष्टी करू शकत नाही. आणि ती खरी तर संस्थेची उभारणी तेव्हा झाली. आणि हळूहळू एका बेडरूममध्ये जी शाळा सुरू झालेली ती त्याचे रूपांतर एक वामन विरवणकर म्हणून आहेत, गोरेगावचे आहेत, त्यांनी आम्हाला त्यांचा बंगला वापरण्यासाठी दिला. आणि आत्ता 50 विद्यार्थी तिथे प्रशिक्षण म्हणजे शैक्षणिक आणि व्यावसायिक प्रशिक्षण घेत आहेत. त्यांना आम्ही म्हणजे 3 वर्षाचं जेव्हा मूल आमच्याकडे येतं तेव्हा आम्ही त्यांना शैक्षणिक गोष्टी म्हणजे ग्रीप डेव्हलपमेंट कशी होईल की तो एखादी वस्तू उचलेल आणि किंवा पेन्सिल हातात धरेल आणि लिहिल, स्वतःचं नाव सांगेल बोलण्या स्पीचमध्ये, यासाठी प्रयत्न करतो. आणि मग फिजिओथेरपी, स्पीच थेरपी त्यांना दिली जाते त्या पहिल्या वर्गात. प्री प्रायमरी मधून तो प्रायमरीमध्ये जातो. प्रायमरीमधून थोडासा शब्दसंग्रह त्याचा वाढला जातो कारण इथे बोलायला शिकतो, कुठेतरी उभं राहायला शिकतो हात धरून, आणि नंतर बोलायला शिकतो, शब्दसंग्रह वाढतो. नंतर मग हे हा सगळा प्रवास त्याचा अगदी 10 वर्षापर्यंत 15 वर्षापर्यंत विद्यार्थी होईपर्यंत चालू असतो. नंतर त्याला पूर्व व्यावसायिक वर्गात घातलं जातं. आणि याच्यात ज्यांची बौद्धिक क्षमता चांगली आहे की काही गोष्टी त्यांच्या लक्षात राहतात अशांना आम्ही नॅशनल ओपन स्कूलचा अभ्यासक्रम शिकवतो. ए लेवल, बी लेवलचा अभ्यासक्रम आमच्या विद्यार्थ्यांनी पार केलेला आहे. आणि मग हा 16-17 वर्षाची विद्यार्थी झाल्यावर आम्ही व्यावसायिक वर्गात आणतो आणि व्यावसायिक वर्गात त्यांना स्वतःच्या पायावर कसं उभं राहता येईल यासाठी प्रयत्न करतो. जसं दिवाळीचे दिवे बनवणं किंवा पेन हे गणपतीचं प्रसिद्ध ठिकाण आहे, गणपती मूर्ती तयार होतात पेनमध्ये, तर ते व्यापारी आम्हाला उंदरांची ऑर्डर देतात गणपती समोर जे उंदीर ठेवतात ते. जवळजवळ आम्ही मागच्या वर्षीपर्यंत 10,000 करत होतो. 10,000 मुलं करायची हो आणि वर्षभर हे काम चालायचं. पण यावर्षी आम्हाला मोठ्या उंदरांची 1,000 उंदरांची ऑर्डर आधीच मिळाली आहे आणि त्याच्यावर आता आमचं काम चालू आहे. छोटे मोदक बनवतात ते सुद्धा 1,000 मोदकांची आधीच ऑर्डर आहे. आणि दिवाळीचे दिवे तर आम्ही अगदी म्हणजे 10-15 हजारापर्यंत बनवतो. परत राख्या आहेत ज्या पेन मधल्या रायगड जिल्ह्यातल्या सगळ्या शाळा राख्या आमच्या विकत घेतात. बर, तर त्या राख्या आम्ही जवळजवळ 17,000 यावर्षी बनवल्या. वा, हो, आणि यातून जे उत्पन्न मिळतं म्हणजे जसं ताई म्हणाल्या की स्टॉलच्या माध्यमातून आम्ही लोकांपर्यंत पोहोचतोय, तर ते एक म्हणजे अवॉर्ड मिळाल्यावर एक ना पाठीवर अशी शाबासकीची खूप छान थाप मिळते आणि मग अजून आपण काहीतरी करायला पाहिजे. नक्कीच. आणि ऑलरेडी तुम्ही जे आकडे सांगितलेले आहेत ते खूप मोठे आहेत. आणखी आपण डिटेलमध्ये आपण बोलणार आहोत पण फोनवर आपल्याशी जोडले गेलेले आहेत रुपेश पवार मंडनगडहून, ते आपल्याशी जोडले गेलेले आहेत. आणि त्यांच्याबद्दल सांगायचं तर त्यांना पोलिओमुळे त्यांचे पाय कार्यरत नाहीयेत पण शेतीमध्ये त्यांनी खूप वेगवेगळे प्रयोग केलेले आहेत आणि त्यांचं जे काम आहे ते आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. नमस्कार रुपेशजी, कार्यक्रमात आपलं स्वागत करते. हा नमस्कार. आणि तुमचे जे शेतीचे वेगवेगळे प्रयोग चालू आहेत त्याच्याबद्दल आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. हा हा नमस्कार. सर्वात प्रथम मी उत्तराताईंचे व मिठी क्रिएशनचे अत्यंत मनापासून आभार मानतो कारण त्यांनी या पुरस्कारासाठी मिठी क्रिएशनच्या पुरस्कारासाठी कर्नाला पंकज नव्हे या पुरस्कारासाठी माझी निवड केली. खरोखर तळागाळातील एक शेतकरी. हॅलो. हा बोला ना. बोला तुम्ही. हा तळागाळातील एक शेतकरी आणि तो पण दोन्ही पायाने अपंग असणार म्हणून माझी या पुरस्कारासाठी निवड केली. त्याबद्दल मी मिठी क्रिएशनचे खरोखर मनापासून आभार मानतो. त्यानंतर तयारी वाणी वरून मला ह्या
मुलाखतीसाठी फोनवरून काम होईल जी संधी दिली त्याबद्दल सह्याद्री वाहिनीचेही मनापासून आभार मानतो. धन्यवाद. तुमची गोष्ट आहे ती आमच्यासाठी सगळ्यांसाठीच एक प्रेरणा आहे. तर तुमचं आधी तुमचं अभिनंदन करूया कारण उद्या तुम्हाला पुरस्कार मिळणार आहे, त्यामुळे तुमचं खूप मनापासून अभिनंदन. नक्कीच मनपूर्वक अभिनंदन. आणि तुमचे जे शेतीतले जे प्रयोग आहेत ना, तर त्याच्याबद्दल आम्हाला जाणून घ्यायचं की नक्की कशी सुरुवात झाली ह्या वेगवेगळ्या प्रयोगांना. मॅडम कसं माहितीये, माणूस शरीराने अपंग असला तरी चालेल, कामा नाही कार नाही. तर मी ही प्रत्येक माझ्या गोष्टीमध्ये मी माझा सकारात्मक दृष्टीने बघत गेलो. शेतीमध्ये नवीन नवीन प्रयोग करत असताना कृषी विभाग असेल, त्याच्यानंतर माझ्या गावात कामस्थ असतील, माझे मित्रमंडळी हितचिंतक, त्याच्यानंतर काकांसारखे पण डोंबोलीचे हितचिंतक होते, त्यांनी खास डोंबोलीतून मला प्रत्येक गोष्टीमध्ये चांगल्या पद्धतीने सहकार्य केले आणि शेतीमध्ये माझी सकारात्मक पण त्यांनी जागवली. अशामध्ये मला शेती करत असताना माझ्या कुटुंबाचा रोल खूप महत्वाचा होता, त्याच्यामध्ये मला एक नव्या उमेदीने शेती करण्याची एक प्रेरणा भेटली. नक्कीच. आणि आता सध्या तुमचे काय प्रयोग चालू आहेत शेतीमध्ये, किंवा आता तुम्ही विशेषत जे ऑर्गॅनिक फार्मिंग मध्ये तुमचं काम आहे तर ते कशा पद्धतीने कुठल्या प्रकारची पिकं तुम्ही घेता? शेतीमध्ये आपण शेती करत असताना रासायनिक खतांचा वापर शेतकरी खूप मोठ्या प्रमाणात करत होता, परंतु सगळीकडे खूप मोठ्या प्रमाणात होतो, परंतु रासायनिक खतांचे दुष्परिणाम हे आपल्या समोर येत चाललेत आणि त्याचे परिणाम डायरेक्ट आपल्या शरीरावरती होतात. परंतु आपण जे खाऊ ते कमीत कमी विषमुक्त तरी असायला पाहिजे हा दृष्टिकोन समोर ठेवून कन्सेप्ट ठेवून मी शेतीमध्ये फक्त आणि फक्त ऑर्गॅनिक फार्मिंगचा विचार करतो. शेतीमध्ये देशी गाईचे शेण असेल, गोमूत्र असेल, यापासून झिरो बजेट शेती कशी करता येईल आणि आपल्याला शेतीमध्ये चांगल्या पद्धतीने कसा उत्पन्न करता येईल यासाठी मी प्रयत्नशील राहिलो. त्याच्यामध्ये मग वेगवेगळी पिकं घेताना कलिंगड लागवड असेल, भाजीपाला असेल, वेगवेगळ्या प्रकारची भाजी धान्य असेल, अशा पद्धतीने मी शेतीमध्ये पिकं घेत चाललो. बरं, धन्यवाद. आणि आपला जो उपक्रम आहे, खर तर आपण म्हणतो की भारत हा कृषी प्रधान देश आहे आणि आपल्यासारखे जे ज्यांच्याकडे खरोखर एक सकारात्मक दृष्टिकोन आहे अशा व्यक्ती जरी दिव्यांग असल्या तरी आपण जे काम आहे ते आपल्या कामाला खूप खूप शुभेच्छा. आणि खरोखरच एक चांगलं काम ते करतायत की सगळ्या आपल्या समाजाला एक चांगलं विषमुक्त अन्न देण्याचं काम जे आहे ते. आणि आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे ते एकटे नाही करत, ते गावातल्या इतर शेतकऱ्यांना सोबत घेऊन हे काम करतायत, म्हणजे इतरांनाही पुढे घेऊन काम करतायत. ही एक खूप चांगली आणि महत्वाची गोष्ट आहे त्यांच्याबद्दल. नक्कीच. तर तुम्ही मला असं सांगा की आता तुम्ही जसं सांगितलं की त्यांचं फक्त आपण नाही तर इतरांनाही, आणि आपण ज्या मगासपासून जसं ताई आहेत किंवा मगाशी आपण जे फोनवर बेळगावचे जे सर होते त्यांच्याशी बोललो की ही जी सगळी मंडळी आहेत ना ती फक्त माझ्यातून बाहेर पडून समाजाचा विचार करून काहीतरी काम करणारी आहे. तर तुम्ही म्हणालात की संस्थांना देखील तुम्ही अशा काही पुरस्कार देता, तर ह्या संस्थांचं काम आणि त्या तुमच्यापर्यंत कशा पोहोचतात? बरोबर. एक तर आपण आता सोशल मीडिया इतका छान झालेला आहे आणि त्याचा आपण खूप चांगल्या पद्धतीने वापर कसा करून घेतो ना त्याच्यावर अवलंबून आहे. म्हणजे आम्ही सप्टेंबर महिन्यात एक छोटासा मेसेज तयार करतो आणि तो सगळीकडे पाठवतो. केवळ व्हॉट्सअपवरचा मेसेज आणि फेसबुकवरच्या काही गोष्टी यावरून हे अनेक लोकांपर्यंत पोहोचतं, अनेक संस्थांपर्यंत व्यक्तींपर्यंत पोहोचत असतं आणि मग त्या संस्था आपली माहिती आमच्याकडे पाठवतात आणि मग मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे त्या निवड प्रक्रियेतनं ते सगळं जातं आणि पुरस्कार होतो. स्वातीताईंचा जो मुद्दा होता तो मला त्याला एक जोडा असं वाटतं की तुम्ही जसं म्हणालात, म्हणजे आपण पाहतोय की हे पुरस्कार देत असताना मग त्यांचं अपंगत्व जे आहे ते वेगवेगळ्या प्रकारचं असतं. कुणी अंध आहेत, कुणी व्हीलचेअर बाउंड आहेत, तर या सगळ्यांना कुठेतरी एक प्लॅटफॉर्म असा मिळतो आणि मग यांचं कौतुक होतं या संस्थांना. जेव्हा या संस्थांचे विद्यार्थी ही मुलं आपण स्टेजवर पाहतो तेव्हा जेव्हा आताही अंगावर काटा आला की किती सकारात्मक असतो आणि या प्रत्येक कार्यक्रमातनं कुठेतरी आपल्याला प्रेरणा ही मिळत असते. आणि त्यामुळेच मला असं वाटतं की या संस्थांना अशा प्रकारचा प्लॅटफॉर्म मिळणं खूप गरजेचं असतं.
आणखी एक गोष्ट आपण करू शकतो, जसं तुम्ही म्हणालात की वेगवेगळ्या संस्था वेगवेगळ्या वस्तू बनवल्या जातात, तर आपण किती सहजपणे या गोष्टी करू शकतो. आपल्याकडे काही फंक्शन असलं, आपल्याकडे काही कार्यक्रम असला की आपण काहीतरी भेटवस्तू घेतो. आता या भेटवस्तू आपण अशा संस्थांकडनं घेतल्या तर त्यांनाही मदत होते आणि आपल्याला सुद्धा एक वेगळं समाधान मिळतं की आपण त्या मुलांना कुठेतरी काम दिलं. बरं, अशा अनेक कॉर्पोरेट कंपन्या आहेत. मी नक्की अशा कंपन्यांना आवाहन करीन की जसं यांनी सांगितलं की एक वर्षभर आमच्याकडे ते एक कॉन्ट्रॅक्ट आहे, उंदीर बनवणं असेल, मोदक बनवणं असेल, अगदी साधी सोपी गोष्ट आहे. तुम्ही कुठच्या तरी म्हणजे कॉर्पोरेट कंपन्या वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या निमित्ताने काही गुडी बॅग देता. आता या गुडी बॅग जर आपण या मुलांकडनं तयार करून घेतल्या तर किती मोठी मदत आणि किती मोठ्या प्रमाणावरची मदत ही या मुलांना होऊ शकते. आणि संस्था उभारणीमध्ये सगळ्यात महत्वाची आहे ती आर्थिक उभारणी, कारण हे सगळे पालक एकत्र येऊन कुठेतरी करतायत, तर या आर्थिक उभारणीमध्ये आपण हातभार लावू शकतो. फक्त आपला दृष्टिकोन हवा. खूप चांगल्या चांगल्या गोष्टी मॉलमध्ये सुद्धा आपल्याला मिळतात, पण याच सगळ्या चांगल्या चांगल्या गोष्टी ही मुलं आपल्या हाताने तयार करतायत, त्या हातांना बळ द्या असं मला निश्चित वाटतं. क्या बात आहे, नक्कीच. म्हणजे खरंच अगदी असं डोळ्यासमोर आलं की ही सगळी मुलं आपल्या हातांनी करतात आणि त्या हातांना बळ मिळणं हे खरं आपल्या सगळ्यांचंच काम आहे, आपल्या समाजाचं काम आहे. हा मॅडम, तुम्ही जेव्हा सांगितलं की शाळा आहे, तर आता ही शाळा जी आहे ती वेगळी शाळा आहे, यामध्ये प्रत्येक मूल आहे ते वेगळं आहे, तर मग ह्यांना शिकवताना तुम्हाला काही वेगळी आव्हानं पेलावी लागतात, कारण प्रत्येक मूल वेगळे, प्रत्येकाच्या क्षमता वेगळ्या असतात. आता नॉर्मल शाळेत कसं की 50 विद्यार्थ्यांना एक टीचर असतो, तर आमच्या शाळेमध्ये 8 विद्यार्थ्यांमागे एक टीचर. एक तर आर्थिकदृष्ट्या आणि म्हणजे हा मोठा प्रश्न असतो की 8 आणि 8 मुलांचा अभ्यासक्रम पूर्ण वेगळा असतो की त्याला ते प्लॅन करायला लागतं, आयपी करायला लागते वर्षभराची, की कशा पद्धतीने मी म्हणजे 3 महिन्याचा, 6 महिन्याचा आणि वर्षाचा अभ्यासक्रम आम्ही स्पेशल एज्युकेटर तयार करतो आणि त्याच्यावर टास्क पाडून हे सगळं कसं त्याला शिकवता येईल याच्यासाठी झटतो. आणि प्रत्येक मुलाचा अभ्यासक्रम वेगळा तयार करावा लागतो आणि आम्ही आधी की तो चांगलं काय करतो, म्हणजे तो काय करू शकत नाही इकडे नाही जात, तो त्याच्यात काय चांगले गुण आहेत ते पहिले शोधतो, काय क्षमता आहेत चांगल्या त्या पहिल्या निवडतो आणि त्याच्यावर गोल सेट होतात आणि मग त्याच्यावर काम केलं जातं. मग जेव्हा 18 वर्षाची मुलं व्यावसायिक वर्गात काम करतात आणि हळूहळू ती सक्षम होतात, एकटे एकटे काम करायला लागतात, तेव्हा त्यांना मानधन दिलं जातं. मग सुरुवात 50 रुपयापासून अगदी 1000 रुपयापर्यंत पण होते. आज आमची 17 मुलं जवळजवळ 4000 रुपये दर महिना कमवत आहेत आणि ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे गावच्या ठिकाणी, कारण शेती थोडीशी असते, भात वगैरे सगळं मिळतं, अन्न थोडस म्हणजे भाताची शेती असते, पण 3000-4000 आमच्या मुलांचा महिना सुद्धा चालतो. म्हणजे जे आम्ही म्हणजे सक्षम लोक जे आपण 3000-4000 एका खरेदीसाठी खर्च करतो त्याच्यात पूर्ण महिन्याचा खर्च या मुलांचा भागतो. आणि ताई जसं म्हणाल्या की प्रत्येकाने याच मुलांकडून त्यांनी केलेल्या कामाची म्हणजे त्यांनी केलेलं काम किंवा एखादं फूल आहे तर ते या मुलांनी केलेलंच घ्यावं. का तर आमची स्वयंची मुलं जी 4000 आता घेत आहेत पगार किंवा मानधन, ते कदाचित 10000 पण होईल तुमचे सगळे हात मिळाले आम्हाला तर, आणि हे हळूहळू मिळत आहेत तर खरंच आम्हाला खूप समाधान आहे. आणि एखादं मूल म्हणजे आमच्याकडे 4 मुली कर्णबधीर पण आहेत, एकीचं लग्न पण झालंय, बौद्धिक दृष्ट्या त्या चांगल्या आहेत, हुशार आहेत, पण पेणला अशा शाळा नव्हत्या की आम्ही सगळ्यांनी मतिमंद मुलांवर काम केलं, पण HIवर म्हणजे हिअरिंग इम्पेड जी मुलं आहेत ती तशीच राहिली. आणि जेव्हा 18 वर्षाच्या मुली झाल्या तेव्हा मोठा प्रश्न की एकतर शाळा नाही शिकल्या, पण त्यांच्यात ज्या कला आहेत त्या आम्ही मग पुढे आणल्या आणि शिक्षक जे शिकवतात किंवा टास्क पाडतात की एक एक मुलाला, 8 मुलांना जसं मी म्हटलं की 8 मुलांना शिकवायला सगळं वेगळं वेगळं लागतं, तेव्हा या मुली त्यांना मदत करतात. क्या बात आहे. आणि ज्या शाळेत तुमच्या आहेत तर त्याच मुली पुढे आणखी त्यांना मदत करतात. आणि फोन गोष्ट जोडते की या जसं म्हणाल्या त्यांच्यातली कला, तसं आपल्या कार्यक्रमात सुद्धा एक भरतनाट्यम करणारी कर्णबधीर मुलगी आहे, तीच आपलं गणेश वंदना उद्या करणार आहे आणि त्याने कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे. खूपच आपण एक डायल आउट घेतोय. अंजली वैद्य आपल्याशी जोडल्या गेलेल्या आहेत, त्यांचा मुलगा ओमकार वैद्य
हा व्हीलचेअरवर आहे तरी त्याला 10वी आणि 12वीला डिस्टिंक्शन मिळालेलं आहे एवढंच नाही तर सायकोलॉजीमध्ये त्याने BA केलेलं आहे, MA केलेलं आहे आणि राष्ट्रीय बालश्री पुरस्कार देखील त्याला मिळालेला आहे. तर ओंकारच्या आई अंजलीताई आपल्याशी जोडल्या गेल्या. नमस्कार अंजलीताई, कार्यक्रमामध्ये स्वागत करते आपलं. नमस्कार. तर तुम्ही काय सांगाल की तुमचा एक आई म्हणूनचा जो अनुभव आहे तो आणि आज तुमचा मुलगा एवढा खरंच ह्या सगळ्या गोष्टींवर मात करून पुढे गेलेला आहे त्याबद्दल आज तुम्हाला काय वाटतं? आज सगळ्यात प्रथम उत्तराताई मोले यांचं सिटी क्रिएशन जे आहेत त्यांचे खूप खूप आभार. कारण अशा ज्या संस्था आहेत अनेक आणि अशी जी लोक आहेत आणि त्या जे अशा मुलांना कौतुकाची थाप देतात आणि त्यांच्यावर जो विश्वास दाखवतात त्याबद्दल त्यांच्यामध्ये खूप कॉन्फिडन्स निर्माण होतो, ह्याबद्दल त्यांचे खूप आभार. आणि हा कॉन्फिडन्स जो आहे तो पालकांकडूनही तुमच्याकडूनही जो डेव्हलप होतो तर त्याची गोष्ट आम्हाला ऐकायला आवडेल. हो, कारण कसं आहे की असं मूल जन्माला आल्यानंतर की त्याला आपण ऍक्सेप्ट करणं हे खूप महत्वाचं असतं. कारण धक्का हा तर सगळ्याच पालकांना बसलेला असतो पण त्यातून बाहेर येणं आणि त्यांच्यासाठी काहीतरी करावं ही उमेद आपल्याला येणं हे खूप गरजेचं असतं. आज ओंकार जो आहे तर असा कधी ओंकार होऊ शकेल हे आम्हाला स्वप्नातही वाटलं नव्हतं. पण त्यांनीच आम्हाला जी सकारात्मकता दिली प्रत्येक वेळेस वेळोवेळी त्यामुळे आम्ही त्यातनं बाहेर पडलो आणि त्यामुळे आज ओंकार ह्या जे WMA तो करू शकला. खर तर सेरेब्रल पाल्सी म्हटल्यानंतर प्रचंड मर्यादा असतात. म्हणजे एक एक गोष्ट जरी त्यांना करायची असते साधी गोष्ट ते त्यांना करण्यासाठी खूप कष्ट पडतात आणि ते करून म्हणजे ते त्यांनी ते साध्य केलं. म्हणजे वाचता न येता तो लिहू शकत नाही, तो वाचू शकत नाही, ते आहे ते फक्त ऐकून. म्हणजे आतापर्यंतचा जो त्याचा अभ्यास आहे तो सगळा त्यांनी ऐकून केलेला आहे. आणि आतापर्यंत ज्या आम्हाला खूप लोकांचं पाठबळ मिळालेलं आहे, खूप चांगली चांगली लोक त्याच्या संपर्कात आहेत आणि त्याला खूप लोकांशी संपर्क चांगल्या चांगल्या लोकांशी संपर्कात राहायला आवडतं. ते एक त्याचं खूप छान म्हणजे तो खूप छान सगळ्यांशी जोडून घेतो. कारण त्यांनी जो जर्नलिझम आणि मास कम्युनिकेशन केलेलं आहे त्याचा फायदा ह्या त्याला खूप झाला. त्यामुळे तो खूप लोकांशी जोडला गेला आणि त्याचा फायदा त्याला खूप चांगला झाला. चांगले चांगले विचार हे त्याला त्याच्यामुळे म्हणजे तो करू शकतो आणि तो खूप पॉझिटिव्ह आहे. त्यामुळे आम्ही खूप समाधानी आहोत. नक्कीच धन्यवाद. आपण आपला जो अनुभव आहे तो खरोखरच खूप प्रेरणादायी आहे आणि जसं तुम्ही म्हणालात की सकारात्मकता जी आहे ती मुलाकडून तुम्हाला मिळाली आणि आज खरोखरच त्याने गगनाला गवसणी घातली आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. अशा अनेक गोष्टी, असे अनेक अनुभव आणि तज्ञांचं मार्गदर्शन, दिव्यांगांची गगनभरारी असा आजचा आपला वेगळा विषय आहे. आणि खरोखरच गगनभरारी घेणारे जे दिव्यांग आहेत त्यांचे काही पालक आहेत, काही संस्था आहेत, यांच्याशी आज आपण गप्पा मारतोय. आज आपल्या बरोबर आहेत उत्तरा मोने आणि स्वाती मोहिते. असं म्हणतात की यकीन मानिए मेरा उम्मीद खोने से, उम्मीद खोना हात पाव खोने से भी ज्यादा बुरा है. आणि जेव्हा खरोखरच जी आपली एक आशा असते, जी आपली उम्मीद असते, ती जेव्हा कुठेतरी कमी पडते, ती वाढवण्यासाठीचे जे प्रयत्न जेव्हा समाजाकडून केलेले जातात, वेगवेगळ्या संस्था असोत त्यांच्यातर्फे केले जातात किंवा पुरस्काराच्या स्वरूपात केले जातात, तेव्हा खरोखरच ह्या सगळ्या मुलांना, ह्या सगळ्या ज्या संस्था आहेत त्यांना कुठेतरी एक पाठबळ असं मिळाल्यासारखं वाटतं. मगाशी उत्तरादायी आपण चर्चा केली की समाजाचा जो दृष्टिकोन आहे तो कुठेतरी बदलला पाहिजे आणि समाजाने अधिक सकारात्मकतेने या सगळ्या मंडळींकडे पाहिलं पाहिजे. त्याबद्दल नक्कीच विषय असा आहे की अगदी आपल्या आजूबाजूला वावरणारी अशी मंडळी असतात, कदाचित आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये अशी मंडळी असतात, पण आपण सकारात्मकतेने त्यांच्याकडे पाहत नाही. त्यांची पॉझिटिव्ह इतकी असते, म्हणजे अगदी साध्या साध्या गोष्टी आहेत की जर अशा काही संस्था असतील की ज्या संस्थांमध्ये तुम्ही त्या अधिकारावर असाल तर तिथे रॅम्प वॉक आहे का, रॅम्प आहेत का, आणि रॅम्प जर असतील तर व्हीलचेअर असलेल्या, व्हीलचेअर घेऊन येणाऱ्या व्यक्तीला त्या रॅम्पवरनं नीट जाता येईल हे आपण पाहिलं पाहिजे. किंवा
आपण एखाद्या ट्रीपला जातो आणि मग ट्रीपला जाताना असं असतं की एखादी व्हीलचेअर वरची व्यक्ती आपल्या सोबत असेल तर मग पटकन काही वेळा असं म्हटलं जातं कशाला येतात फिरायला. हा दृष्टिकोन काही ठिकाणी आहे, त्यांनाही फिरावं असं वाटतं, त्यांनाही आयुष्यात आनंद मिळवावा असा वाटतो. मला वाटतं 2 मिनिटं आपल्याला उशीर झाला तर कुठे बिघडतंय, त्यांना सोबत घेऊन पुढे जाऊया. मला असं वाटतं की हा सहप्रवास आहे आणि त्यामुळे आपल्या सोबत असणाऱ्या या सहप्रवासींना आपल्या सोबत घेऊन आपण पुढे गेलं पाहिजे. आपल्या आजूबाजूला असलेल्या अशा प्रत्येक व्यक्तीला, काही अंध विद्यार्थी आहेत ज्यांना लेखनिकची गरज असते, तर अशा विद्यार्थ्यांना आपण आपल्या मुलांना जर सवय लावली की आता यावर्षी परीक्षेला तू एखाद्या विद्यार्थ्याला लेखनिक म्हणून जा बरं का, त्याला किती मदत होईल. खरं तर अशा गोष्टी आपण करू शकतो, असं नाही की सगळ्या गोष्टी सरकारने कराव्यात किंवा सगळ्या गोष्टी दुसऱ्या कोणीतरी कराव्यात असं नाही, आपण आपल्यापासून सुरुवात करू शकतो हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आणि म्हणूनच एक छोटीशी सुरुवात 5व्या वर्षाच्या निमित्ताने मी अशी करते की आपण एक वेबसिरीज तयार करतोय ज्यामध्ये 10 दिव्यांग व्यक्ती असतील ज्यांच्याकडून आपण या प्रत्येक दिव्यांग चेतना अशी वेबसिरीज आहे आणि ज्याच्यातून या व्यक्तींकडनं आपण प्रेरणा घेणार आहोत. ही व्यक्ती करू शकते तर मी का नाही, हा विचार त्यातनं पोहोचवायचा आहे. त्याचबरोबर अशा अनेक व्यक्तींची आणि संस्थांची माहिती आमच्याकडे आलेली आहे, त्याची सूची तयार करावी आणि ती सगळ्यांपर्यंत पोहोचवावी असा सुद्धा एक भविष्यातला विचार आहे आणि तो लवकरच अंमलात येईल नक्कीच आणि आम्हालाही बघायला नक्कीच आवडेल. मॅडम, तुम्ही आता जी संस्था चालवताय तर या संस्थेपुढे अनेक आव्हानं तुम्हाला येत असतील तर ते कसं तुम्ही मॅनेज करता सगळं? आव्हानं, सगळ्यात मोठं आव्हान म्हणजे विशेष शिक्षक. मग आम्ही पालकांनाच तयार करतो आणि डीएड करायला लावतो. काही डीएड करतात, काही बीएड करतात आणि मग ते स्पेशल एज्युकेशन मध्ये उतरल्यावर आम्हाला ते स्पेशल एज्युकेटर मिळतात, कारण त्याच्याशिवाय पुढे पाऊल टाकणं शक्यच नाही. खरं तर असं होतं म्हणजे शिक्षक तयार होतात पण पगार कमी असतो, त्यामुळे क्षेत्र लगेच चेंज करतात आणि मग ते कुठेतरी, कारण आर्थिक बाजू कायमच सगळ्यांनाच, सगळ्या गोष्टींसाठी अर्धिक म्हणजे घर चालवायचंय तर मला नोकरी चांगली मिळायला पाहिजे किंवा पैसा चांगला मिळायला पाहिजे. त्यासाठी मग आता आमच्याकडे स्पेशल एज्युकेटर होते ते बँकेत सर्व्हिस चांगली मिळाली म्हणून तिकडे गेले, मग पुन्हा आम्हाला परत नवीन गोष्ट करावी लागली. पैसे कसे, काम जर आपलं प्रामाणिक आहे तर बरेचसे हात आपोआप आपल्याकडे येतात, पण जर आपण पगार चांगला दिला नाही तर आपला स्टाफ कुठेतरी मग कुठेतरी दुसऱ्या क्षेत्राकडे वळतो आणि हा वळू नये, उलट जास्तीत जास्त लोकांनी फिजिओथेरपी, स्पीच थेरपी किंवा विशेष शिक्षणाचं प्रशिक्षण घ्यावं आणि या क्षेत्रात यावं, यासाठी आमच्या संस्थेची खूप मोठी धडपड चालू आहे आणि नक्कीच आम्ही लवकरात लवकर चांगला पगार शिक्षकांना देऊ आणि ते आमचे शिक्षक म्हणजे आया किंवा वडील जे आमच्या बरोबर काम करतात ते आमच्या बरोबरच संस्थेच्या राहतील, हा सगळ्यात मोठा प्रयत्न आमचा चालू आहे. बरोबर, तुम्ही म्हणालात की जेव्हा आपण चांगलं काम करतो तेव्हा अनेक मदतीचे हात येतात, पण त्या ती पण एक मला वाटतं प्रक्रिया असते आणि त्यालाही थोडा वेळ लागत असेल. हो, वेळ तर लागतो, कारण तुमचं काम जर स्वच्छ समाजापर्यंत पोहोचलं नाही तर तुमचा लोकांना तुमच्या संस्थेबद्दल विश्वासच पटला नाही तर तुमच्याकडे लोक येतील कशी, आणि तो विश्वास आज आईने मिळवलाय आणि त्याच्यामुळे आजूबाजूची लोक अगदी एक एक विद्यार्थी आमचे दत्तक घेत आहेत आणि त्यातून हा सगळा खर्च आमचा भागत चाललाय. ही संकल्पना सुद्धा खूप महत्वाची आहे की आपण एका मुलाला दत्तक घेऊ शकतो, त्यांचा खर्च करू शकतो, समाज हे सुद्धा करू, समाज आपण एक व्यक्ती आणि समाजाचं एक प्रतिनिधित्व करणारे म्हणून आपण हेही करू शकतो. आपल्याला आणखी एक, आपण फोनवर आपण संपर्कात आहोत शुभदा जंगम यांच्याशी. उर्वी जंगम हिच्या त्या पालक आहेत आणि उर्वीबद्दल सांगायचं तर तिने एम ए इंग्लिशमधून केलेलं आहे आणि पीएचडी जर्मन भाषेत ती करते आणि जर्मन भाषेत पीएचडी करणारी, त्या विषयात पीएचडी करणारी ती भारतातील पहिली दृष्टीहीन महिला आहे. तर आपण तिच्या आईशी गप्पा मारतोय. नमस्कार मॅडम, कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत करते शुभदाताई. आणि आज उर्वी पीएचडी करते, भारतातली पहिली दृष्टीहीन महिला म्हणून तिचा खरं तर सन्मान होणार आहे. पण तुम्हाला काय वाटतं की हा जो तिचा प्रवास आहे की दृष्टीहीन असणं आणि तिथून मग पुढे त्या सगळ्यावर मात करत आज पीएचडी पर्यंत पोहोचणं, एक आई म्हणून ह्या प्रवासाबद्दल तुम्हाला काय वाटतं? उर्वी पूर्णतः बोला ना, सलग सलग बोला. पूर्णतः 100% ब्लेस्ड आहे
तरी देखील ती आता सध्या जर्मनीमध्ये आहे. जर्मनीमध्ये ती तिचा तर गगनाला पंख नवे पुरस्कार त्यांनी तिला जाहीर केला होता, पण ती इथे नाहीये त्यामुळे ती जर्मनीला असते आणि ती एकटी राहते. सगळं स्वतः तो स्वतः करते. मागल्या महिन्यात तिची पीएचडी कम्प्लीट झाली. डॉक्टर डिग्री मिळाली. तिची पीएचडी जर्मन भाषेत आहे. तिचा जो संबंध आहे एस्थेटिक्स ऑफ अनसीन म्हणजे अदृश्य सौंदर्यानुभूती. ज्यांना दिसत नाही त्यांना सौंदर्य शास्त्र असं तिचा अभ्यासाचा विषय आहे. सुंदर. आणि त्यात तिला त्याने तिने डॉक्टरेट केली आहे. तिला मागल्याच महिन्यात तिची पीएचडी कम्प्लीट झाली मुंबई युनिव्हर्सिटीतनं. आणि जर्मन भाषेत पीएचडी कम्प्लीट करणारी पहिलीच आहे असं आम्हाला वाटतं. धन्यवाद. आपण आपल्याशी आमच्याशी जोडल्या गेल्यात आणि डॉक्टर उर्वी आता ती झालेली आहे त्यामुळे तिचंही खूप खूप अभिनंदन. कार्यक्रमाच्या खरं तर सांगतेकडे आपण येतोय. खूप गोष्टी आहेत, खूप गप्पा आहेत आणि आज या कार्यक्रमातून कळतंय की आज आपल्या समाजात इतके लोक आहेत की जे खरोखरच स्वतःच्या सगळ्या ज्या आहेत त्यांच्यावर मात करून जाणारे आहेत. अगदी जाता जाता तुम्हाला दोघींनाही मला विचारावं असं वाटेल की आमच्या सगळ्या सख्यांना आमच्या सगळ्या दर्शकांना काय सांगाल. कुठलंही आव्हान स्वीकारा की जे आलंय म्हणजे की माझं मुलं असं आहे म्हणून रडत राहू नका. मी पालकांना विशेषतः सांगेन की पुढे मी काय करू शकते त्या मुलासाठी याचा विचार करा आणि पुढचं पाऊल टाका. पाठीमागे वळू नका आणि नक्कीच ते भविष्य खूप चांगलं आहे. नक्कीच. उत्तराताई तुम्ही काय सांगाल? अगदी अर्ध्या मिनिटात सांगायचं तर एक छोटीशी गोष्ट. एक स्पर्धा चालू होती धावण्याची. त्या धावण्याच्या स्पर्धेमध्ये एक मुलगा खाली पडला आणि तो खाली पडला म्हणून बाकीचे जण थांबले. तो मुलगा कुबड्या घेऊन धावत होता. आता बाकी सगळे थांबले. त्यांनी त्याला उचललं आणि जेव्हा रेषा पार करायची असते तिथे आणून त्याला ठेवलं आणि त्याला पहिला नंबर दिला. समाजाने हे करायची गरज आहे. एवढंच सांगेन. आपला वाटा आपण उचलूया आणि या सगळ्यांना एक बळ देऊया. नक्कीच आपला वाटा आपण उचलूया. कसा वाटला आमचा आजचा कार्यक्रम आम्हाला जरूर कळवा. वेगवेगळ्या माध्यमांमधून तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचू शकता. फेसबुकचं माध्यम आहे, जीमेलचं माध्यम आहे sakhisahyadri@gmail.com. युट्यूबवर आमचे हे कार्यक्रम तसंच इतरही कार्यक्रम आपण बघू शकता आणि ट्विटर हँडल आहे @DDSahyadri. तुम्ही दोघेही इथे आलात, उत्तराताई स्वातीताई, तुमच्या दोघींचेही आमच्या सगळ्या सखी सह्याद्री परिवारातर्फे मनपूर्वक आभार मानते. धन्यवाद. आणि एक खरोखरच एक छान सकारात्मक ऊर्जा आपण ह्या कार्यक्रमांमधून आणि ह्या सगळ्या गोष्टींमधून घेऊन ह्या कार्यक्रमाची सांगता करतोय. आज इथेच थांबतोय. पुन्हा भेटूया नवीन कार्यक्रमात नवीन विषयासह. नमस्कार.